हाय फ्रेंड्स, चिन्मय दक्ष रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पिझ्झा, तो पण गव्हाच्या पिझ्झापासून आणि बिना यीस्टचा बनवणार आहोत आपण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, मीठ टाकून घेऊया चवीपुरतं. साखर टाकूयात अर्धा चमचा, मध्ये आपण टाकूयात बेकिंग पावडर अर्धा चमचा, कारण आपण ईस्ट वापरत नाही आहे. मी बेकिंग पावडर वापरलेली आहे अर्धा चमचा. 1/4 कप बेकिंग सोडा मिक्स करूयात आपण. फ्रेश दही टाकून घेते अर्धा कप. मी ह्या कपाने 1 कप पीठ घेतलं आहे गव्हाचं, त्याच्या अर्ध्या कपाने मी दही टाकून घेते. आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करायचं. आणि आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो ना तसं छान मळून घ्यायचं आहे. हवं असल्या थोडंसं पाणी टाकू शकता किंवा 1-2 चमचे दही ॲड केलं अजून तरी चालेल. आता मला दही थोडं कमी वाटतं आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाणी टाकू शकता. मी थोडंसं 2 चमचे दही टाकून घेते अजून. आता हे परत छान मिक्स करायचं आहे आणि आता एकदम स्मूथ असा गोळा बनवून घ्यायचा आपल्याला. आता ह्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते. परत हे चांगलं छान मळून घेऊयात आपण. आता 5-6 मिनिट मी छान हे पीठ मळून घेतले. आता आपण हे अर्धा तास रेस्ट करून घेऊया. झाकून घेतो. आता आपण बघूया पीठ छान भिजले की नाही. आता एकदा याला परत छान मळून घ्यायचं. आता याचे 2 भाग करूयात, डिवाइड करूयात 2 भाग. याचा पिझ्झा बेस छान तयार करून घेऊयात आपण. आता थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेऊया आणि हे छान असं झाडसर लाटून घेऊया. आता इथे मी छान जाडसर लाटून घेतलाय, तुम्ही बघू शकता. पातळ लाटायचं नाही आपल्याला. आता मी याला काटे चमच्याने फोल करून घेते. जसे मार्केटच्या बेसला फोल करून मिळतात तसे, म्हणजे याच्याने बेस फुलणार नाही आपला. आता आपण याला तव्यावर जरा ही साईड शेकून घेऊयात, भाजून घेऊयात. आपण पॅनवर करणार आहोत हा पिझ्झा, तर इकडे मी पॅन तापायला ठेवलेला आहे. आपण ही साईड फोल केलेली साईड खालच्या साईडने भाजून घेऊयात. खूप भाजायचं नाही आपल्याला, हलकंसं भाजून घ्यायचं आहे. हा दुसरा पिझ्झा बेस पण मी भाजून घेते. हा पण पिझ्झा बेस भाजून झालेला आहे. पण सगळ्यात अगोदर पिझ्झा बेसला पिझ्झा सॉस लागून घेऊया. सगळीकडून छान स्प्रेड करायचं. खूप सिंपल रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि त्याचबरोबर हेल्दी पण आहे. आता आपण मोझरेला चीज टाकून घेऊया. चीज लावले आपण यावर व्हेजिटेबल. इथे मी कांदा घेतलाय कट करून, टोमॅटो, शिमला मिरची हिरवी, तुमच्याकडे रेड येल्लो असेल तर घेऊ शकता किंवा पनीर असेल तरी चालेल. मी कांदा टाकते, शिमला मिरची टाकते. आता थोडासा टोमॅटो टाकते. आता परत थोडस चीज टाकून घेऊयात आपण. आता
5-6 मिनिट बेक करून घेऊयात मीडियम हीटवर. घेऊयात आपण याच्यावर यावर आपण चिली फ्लेक्स टाकूया. त्याचप्रमाणे आता दुसरं पिझ्झा मी इकडे बनवून घेते. यावर मोजरेला टाकून घेऊया. आता आपण चेक करूया पिझ्झा बेक झालाय की नाही ते. वाव मस्त इकडे छान पिझ्झा बेक झालाय तुम्ही बघू शकता. खालच्या साईडनी पण खूप छान बेक झालेलं आहे. आता आपण आपण एका प्लेटमध्ये काढूया. आता इकडे आपला पिझ्झा छान रेडी झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूयात आपण अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.